ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे काल रात्री कर्करोगाने मुंबई येथे निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वृत्तनिवेदिका म्हणून केली होती. त्याच पाठोपाठ गडबड गोंधळ आणि तू सौभाग्यवती हो या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर शिवरायांची सून तारा राणी, सातच्या आत घरात, तू तिथे मी, चौकट राजा, चेकमेट, टोपी घाला रे अशा दर्जेदार चित्रपटात अभिनय करून आपल्या सहज पण प्रभावशाली अभिनयाची शैली उमटवली. स्वतःमधली अभिनेत्री जपत असतानाच त्यांनी निर्माती म्हणून अस्मिता चित्र ह्या बॅनरखाली अनेक उत्तम चित्रपटांची तथा मालिकांची निर्मिती केली. अवंतिका, पेशवाई, ऊन पाऊस, सुवासिनी, घरकुल आणि अर्धांगिनी ह्या अशा अनेक मालिका आहेत ज्या आजही आपल्या लक्षात आहेत. 2013 मृणाल कुलकर्णीच्या डिरेक्टोरियल डेब्यू प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटात स्मिताताईंना आपण पाहिलं होतं. गेले कित्येक दिवस स्मिताताई कर्करोगासारख्या दुर्धर विकाराशी दोन हात करत होत्या, परंतु शेवटी काळाने त्यांचा घास घेतला. स्मिता तळवलकरांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबाबतचे दुःख स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले. राष्ट्रीय मराठीकडून स्मिता तळवलकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.